मी शेफ नीता अंजनकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शंखनाद प्रस्तुत स्वादाची परफेक्ट मात्रा, शंखनादची खाद्ययात्रा प्रस्तुत करते आपले टेस्टी पार्टनर्स वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया. आज आपण आपल्या किचनमध्ये काय तयार करणार आहोत, तर ही आपली खाद्ययात्रा आहे नाही का. आपण प्रत्येक प्रांतातल्या काही बनवतो, काही अगदी म्हणजे इथून नागपुरातनं भंडाऱ्याला गेलो तर तिथली चव वेगळी असते, तिथल्या डाळीची चव वेगळी, तिथल्या तांदुळाची चव वेगळी, तिथल्या बायका जी भाजी करतात त्यांची पद्धत वेगळी, तिथल्या याची चव वेगळी. इथून वर्धेला गेलो तर सेम तेच आहे सगळीकडे. इथून 25 किलोमीटरपर्यंत तुम्ही दूर कुठे गेला तर प्रत्येकाची चव बदलते. इव्हन इथल्या वांग्याची चव वेगळी, भंडाऱ्यातल्या वांग्याची चव वेगळी, तर अमरावतीच्या वांग्यांची चव वेगळी, नाशिकच्या वेगळी, जसं आपण याआधी पूर्वी बोललेलो आहोत. आता आज आपण राजस्थानला जाणार आहोत, राजस्थानची सैर करणार आहोत आणि जोधपूरची सगळ्यात फेमस, जोधपूरला दोन फेमस भाज्या आहेत, एक चख्याची भाजी, चख्खे की सब्जी म्हणतात त्याला, आणि ती आपण बघणारच आहोत, आणि एक आहे गुलाबजामची भाजी. म्हणजे जोधपूरला गेले आणि गुलाबजामची भाजी नाही खाल्ली, राजस्थानमध्ये गेले आणि गुलाबजामची भाजी नाही खाल्ली, तर जोधपूरची यात्रा पूर्ण नाही होणार. तर आजच्या या आपल्या या खाद्ययात्रेमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे गुलाबजामची भाजी. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर कढई घ्यायची आहे. आणि ही भाजी तुपात तयार होते, त्याच्यामुळे मी तूप वापरणार आहे. राजस्थान म्हटलं की तूप हे आलंच. साधारण मी 1 ते 1.5 पळी तूप घातलेलं आहे आणि तूप आपल्याला गरम होऊ द्यावं लागेल. तोपर्यंत, तूप गरम होईपर्यंत मी तुम्हाला साहित्य सांगणार आहे. यासाठी साहित्य लागणार आहे गुलाबजाम. सगळ्यात पहिल्यांदा गुलाबजाम. गुलाबजाम हे तुम्ही माव्याचे करू शकता, किंवा गुलाबजाम तुम्ही कणिक, त्याच्यामध्ये मिल्क पावडर, म्हणजे 1 कप जर का कणिक असेल तर 1 कप मिल्क पावडर किंवा 1/2 ते 1.25 कप मिल्क पावडर घाला. थोडंसं त्याच्यामध्ये 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घाला आणि दुधाने त्याला भिजवा आणि तसे गुलाबजाम तळा. तो पण एक प्रकार आहे. किंवा मैदा घेतला कणकेच्या ऐवजी तरी चालेल, किंवा मावा जे आपण गुलाबजाम करतो तसे गुलाबजाम घेतले तरी चालेल. हे आज मी माव्याचे गुलाबजाम घेतलेले आहेत. त्याच्यासाठी तूप हे लागणार आहेच आपल्याला. ही मलाई आहे, म्हणजे घरच्या दुधावरची साय आहे, किंवा क्रीम तुम्ही यूज करता. दही आहे, नेहमीचेच कोथिंबीर आहे, जिरं आहे, हिरवी मिरची आहे, अद्रक आहे, लसूण आहे. ही शाही भाजी आहे, त्याच्यामुळे किसमिस घेतलेलं आहे मी. सोफ हे तिकडे वापरतात राजस्थानमध्ये, त्यांच्या मसाल्यामध्ये सोफीचा हा टिंच असतो आणि त्याचा स्वाद खरं त्या भाजीला खरंच खूप छान लागतो. सोफ आहे, काजू आहे आणि हे काही खडे मसाले आहे, ते मी तुम्हाला वेळोवेळी सांगेनच. टोमॅटो आहे, कांदा आहे, हा मावा घेतलेला आहे आणि आपले टेस्टी पार्टनर्स आहेत, म्हणजे गरम मसाला आहे, धने पावडर आहे, तिखट आहे, हळद आहे, मीठ आहे, जिरं पावडर आहे. हे सगळे मसाले टेस्टी पार्टनर्स आणि जोधपुरी गुलाबजामची भाजी आता तयार होणार आहे. आपलं आता तूप थोडं तापलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करणार आहे, त्याच्यामध्ये थोडेसे काजू मी भाजून घेणार आहे. आणि काजू अगदी खूप जास्त भाजायचे नाही, त्याला एकदम लाल होऊ द्यायचं नाही, थोडेसे भाजून घ्यायचे. हलका त्याचा रंग चेंज झाला पाहिजे, बस एवढंच भाजायचं आहे आपल्याला. थोडासा रंग चेंज, बस. आणि किसमिस पण भाजून घेते. किसमिस आपले झालेले आहेत. काजू आणि किसमिस तळण्यासाठी थोडं तूप जास्त घातलं होतं आणि आता हे तूप मी थोडं कमी करते. आपण एका पातेलीमध्ये काढून घेऊ आपल्याला, कारण मसाला थोडा भाजायचा आहे. पुन्हा आपण हेच तूप वापरणार आहोत.
थोड़ तूप घातला आहे आणि पुन्हा गॅस मी ऑन करते आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला थोडं जिरं आणि एक तेजपान, छोटासा कलमीचा तुकडा, एक मोठी विलायची, जायपत्रीचं एक छोटंसं पान, त्याच्यानंतर हिरवी विलायची, ह्या मी चार घेतल्या आहे छोटी विलायची, आणि लवंग आणि मिरे, 3 ते 4 लवंग आहे आणि 10 ते 12 मिरे आहेत, याला आपल्याला परतून घ्यायचं आहे। हे होतं आहे आपण घालणार आहोत यात अद्रक थोडंसं, 8 ते 10 कळ्या लसणाच्या आणि 1 चिरलेला कांदा। आणि हा टोमॅटो, खूप आपल्याला कांदा आणि हे शिजवायचं नाही आहे, जस्ट त्याला चवते करून घ्यायचं आहे। मसाले आपले छान झालेले आहे आणि याला जस्ट चवते करायचं आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे। आणि पेस्ट करताना फक्त तेजपान जे आहे ते रिमूव्ह करायचं, बाकी सगळे मसाल्यासकट आपण त्याला बारीक करणार आहोत। हे छान मिक्स झालेले आहे आणि याच्यात आपल्याला 1-6 काजू घालायचे आहेत आणि हे गॅस बंद करायचं आहे, हे थंड करून घ्यायचं आहे आणि याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेऊन येते। वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात। वाघमारे वऱ्हाडी मसाला, दै रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके। आपण ही छान पेस्ट बारीक करून घेतलेली आहे आणि आता पुढे काय करायचं आहे, तर आपल्याला फोडणी तयार करायची आहे। मी कढई ठेवली आहे आणि आपल्याला थोडं पाणी लागणार आहे म्हणून पाणी पण ग्रेव्हीसाठी गरम करते, कारण ग्रेव्हीमध्ये गरम शक्यतोवर गरम पाणी घालायचं। मी हा गॅस कमी याच्यावरती पाणी ठेवते। आता यात आपण हे जे मगाशी तूप घातलं होतं ते तूप घालणार आहोत, साधारण 2 चमचे, आणि तेल तापलं की मग आपल्याला आपण हा जो वाटलेला मसाला आहे हा घालायचा आहे। तेल तापेपर्यंत काय करायचं, तर हे मी दही घेतलेलं आहे। राजस्थानमध्ये एक पद्धत आहे, म्हणजे मसाले जे घालतात ते थोडं दह्यामध्ये मिक्स करून घालतात। आता हे जरा बाजूला करते, दही घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला ड्राय इन्ग्रेडियंट्स घालायचे आहे, म्हणजे तिखट। आपण किती तिखट घेणार आहे त्याच्यावरती आहे, साधारण मी 1.5 चमचा तिखट घेतलेला आहे। हे भिवापुरी मिरचीचं तिखट आहे आणि 1 चमचा धने पावडर, थोडी अगदी 1/2 टीस्पून जिरं पावडर, हळद 1 टीस्पून, थोडासा गरम मसाला 1/2 टीस्पून आणि थोडी सोफ, ती अशी थोडी दातात आली पाहिजे आणि त्याचा स्वाद लागला पाहिजे, अगदी 1/2 टीस्पून। याला आता छान मिक्स करायचं आणि आवश्यकता असल्यास त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण घालायचं, ते मसाले चांगले मिक्स झाले पाहिजे। सो आपलं तेल पण तापलेलं आहे आणि आपण आता याच्यामध्ये हा जो आपला वाटलेला मसाला तयार केलेला आहे तो आपण घालणार आहोत। तेल चांगलं, तूप चांगलं कडकडीत तापायला हवं, तेल किंवा तूप ज्याच्यात तुम्ही फोडणी घालत असणार तर तेल किंवा तूप चांगलं तापायला हवं। आणि हा छान मसाला होतो आहे तोपर्यंत आपला हा पण मसाला रेडी आहे।
वा, आता यात सगळंच आहे, म्हणजे काजूची काजू पण घातलेले आहे आपण, कांदा आहे, टोमॅटो आहे आणि सगळे खडे मसाले. म्हणून आपण गरम मसाला जो आहे तो अगदी आपण थोडासा घातलेला आहे, कारण ऑलरेडी फ्रेश गरम मसाले आपण याच्यामध्ये घातलेले आहे. आणि हे सगळं भाजलेलं असल्यामुळे त्याला खूप भाजायची किंवा परतायची गरज नाही आहे. त्यात आपण हा घालतो आहे मसाला, जे आपण सगळे टेस्टी पार्टनर्स या दह्यामध्ये घातलेले आहे. वा, याला थोडंसं 5 मिनटं आपल्याला परतून घ्यावं लागणार आहे. आणि दही घातलं असल्यामुळे याला सतत आपल्याला ढवळायचं आहे, नाहीतर दही फुटतं. मावा घाला म्हणजे ऑप्शनल असा आहे असं मी म्हणणार नाही, कारण माव्याने त्याचा रिचनेस वाढतो आणि ही डिश जी आहे ही रिचच आहे. याच्यात आपण आत्ता मावा घातला आणि मावा आपल्याला खूप परतायचा नाही कारण जळतो तो, म्हणून आपण सगळ्या शेवटी घालतो आहे. आणि काजू किसमिस जे आपण तळलेले आहेत ते पण घालायचे. हिरव्या मिरच्या, आणि याला थोडंसं पाणी. साधारण 1 कप पाणी मी याला घातलेलं आहे. गॅस कमी करते आणि हे जे गुलाबजाम आहे हे मी याच्यामध्ये सोडते. मीठ आणि साखर आणि क्रीम आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत. याला थोडंसं एक वाफ येऊ द्यायची आणि मग घालायचं. याला मी एक झाकण ठेवते आणि एक 5 मिनटं आपल्याला वाट बघावी लागणार आहे. 5 मिनटं झालेली आहेत आणि मस्त फर्स्ट क्लास. आता चवीनुसार आपण याला मीठ घालतो आहे आणि थोडी साखर. साखर ही ऑप्शनल आहे, पण आपण त्याच्यामध्ये दही घातलं आहे आणि टोमॅटो पण घातलं आहे, ते सगळं बॅलन्स करायला म्हणून आपण आता मीठ आणि साखर थोडं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये मलाई घालायची. आता यात जे गुलाबजाम टाकले आहेत आपण ते फुललेले आहेत, बघा त्याचा साईज हा मोठा झालेला आहे. तो थोडंसं क्रीम, क्रीम घाला किंवा घरची मलाई असेल तर ती घाला. आणि आपली भाजी तयार. सो आपली भाजी तयार झालेली आहे, मस्तपैकी गुलाबजाम फुललेले आहे आणि याला मी लगेच तुमच्या पुढे प्रेझेंट करून घेऊन येते. झकासपैकी जोधपुरी गुलाबजामची भाजी आपली तयार आहे आणि ही रेसिपी तुम्हाला 100% आवडली असेल याची मला खात्री आहे. ही रेसिपी नक्की घरी करून बघा आणि मला त्याच्या प्रतिक्रिया कळवा.
आता मी घेणार आहे एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकनंतर पुन्हा आपल्यापुढे छानपैकी रेसिपी सादर करण्याला मी आमंत्रित करणार आहे एका एक्सपर्ट गेस्टला. तेव्हा कुठेही जाऊ नका, बघत रहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला, दही रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके. भाई खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य. और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गरम होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रैन ऑयल. तो आज ही आजमाएं, अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का. सांस भी नहीं लेने दी यार. साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके. वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में. तो हवा और सेविंग्स दोनों टन टन आटन. तुली कॉलेज ऑफ होटल मॅनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी. या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाची डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून, L2 डिप्लोमा. सोबत मिळवा भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी. शिका आणि कमवा एकाच परिसरात कॉलेज सोबत 5-स्टार कॅटेगरी हॉटेल मध्ये ट्रेनिंग करण्याची संधी. हॉस्टेल सुविधा उपलब्ध. एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप. अधिक माहिती करिता संपर्क करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक ला अवश्य भेट द्या. नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा तुमचं एकदा मनापासून स्वागत. आणि आज आपल्या किचन मध्ये काय तयार होणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंच आहे. तेव्हा आपण आमंत्रित करूया राखी कुहीकर यांना. मॅडम नमस्कार. नमस्कार. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आमच्या किचनमध्ये. आणि मला इथे म्हणजे कणिक दिसतं आणि सगळे मसालेच मसाले दिसतात. आता नेमकं काय घडणार आहे? आपण याचे कणिकचे वांगे तयार करणार आहे. बिना जर का वांगे नाही मिळाले तर प्रश्नच मिटला. कणकेचे वांगे, वाव क्या मस्त, क्या बात आहे. यासाठी साहित्य काय लागणार आहे आपल्याला? कणिक, खोबरा किस, तिळाचा कूट, दाण्याचा कूट, खसखस, लाल तिखट, मीठ, हळद, धने पावडर, जिरा पावडर. ओ अच्छा, हरकत नाही. जिरा, मोहरी, गरम मसाला, कांदा बारीक कापलेला, कोथिंबीर, धने पावडर आणि ठेचलेला लसूण. येस, काय आहे साहित्य तेच आहे. जिरा पावडर, धने पावडर, टेस्टी पार्टनर्स आपले आहेतच. आणि वांगे नसताना टेस्टी पार्टनर्स सगळे ॲड होऊन आपल्याकडे आज वांग्याची भाजी बनणार आहे. मॅजिक आहे. चला तर मग सुरुवात करूया. कुठपासून सुरुवात करायची, कशी सुरुवात? आधी आपण कणिक मळून घेऊया. बरं, त्यासाठी एक बाउल लागेल. ओके, हा घ्या, तुमच्या जवळच आहे. ओके, एक वाटी कणिक घेतली आहे त्याला ना. हा एक बाउल. ज्याप्रमाणे वांगे तयार करायचे असतील तेवढी कणिक घ्यायची. बरं, त्याचं असं काही मेजरमेंट नाही आहे. म्हणजे घरात जर का 10 लोक असतील तर त्या प्रमाणात घ्यावी लागेल. बरं, थोडस मीठ घालू आणि पाणी लागेल. बरं, आपण कणकेचा नॉर्मल कणिक, नॉर्मल जशी पोळ्यांसाठी कणिक मळतो तशी, फक्त आपण थोडी घट्ट भिजवणार आहे ती. अच्छा, म्हणजे पुरीसाठी आपण जशी भिजवतो तशी आपल्याला कणिक भिजवून घ्यायची. याला मोहन वगैरे काही घातले नाही? घालायचं. मस्त, खूपच सिंपल रेसिपी आहे ना. सिंपल आहे.
आणि खूप जास्त टेस्टी होते. हे तुमचं इनोव्हेशन आहे? नाही, की तुम्ही माझ्या आई वगैरेचं इनोव्हेशन आहे. येस. वा, मग तर आणखी मजा येणार आहे. म्हणजे तुमचं असेल तरी मजाच आहे, कारण इनोव्हेशन म्हटलं की त्याच्यावरती खूप सारे प्रयोग होतात. कुठलंही इनोव्हेशन आपण जर का केलं तर त्याच्यामध्ये खूप सारे प्रयोग होतात, आणि किचन ही एक प्रयोगशाळा आहे. थोडस पाणी लागेल, थोडं पाणी लागेल, थोडं अगदी बर. बस झालाय घट्ट डो? झालाय. येस. या इतक्या कणकेमध्ये साधारण चार लोक तर वांगी खाऊ शकतात आरामात. आरामात म्हणजे एक बाउल मध्ये चार लोक तर आरामात खाऊ शकतात. खाऊ शकतात. आणि काहीतरी भन्नाट होणार आहे असंच दिसतंय मला. म्हणजे कळत नाहीये मला नेमकं काय होणार आहे. वा वा, मजा येणार आहे. मला तर खूप मजा येते शिकायला. तुम्हाला मजा येते की नाही? वा, आपला डो आता तयार झालेला आहे. याला आपण आता थोडं साईडला ठेवणार. बरं. आणि हे सगळे मसाले मिक्स करून घेणार. बरं. हा डो आपला तयार आहे आता. बरं. आता याला आपण साधारण घट्ट पाहिजे, रेस्ट करायला ठेवू. बरं. तोपर्यंत मला एक हे मी बाजूला ठेवून दे. हो. ओके. आता काय करायचं? एक पॅन लागेल. बरं. त्यात तेल लागेल मला थोडंसं. बरं. छोटा पॅन चालेल? छोटा पॅन. ओके. आणि त्यात थोडं तेल ना? हा. नाही, अजून घाला. त्यात हा कांदा आपण तेल गरम झाला की टाकून हा ब्राऊन करून घेणार आहे. ओके. बरं. म्हणजे थोडक्यात त्या कांद्याचं आपण मॉइश्चर काढून घेणार आहे. हो, ना. हो. येस. कांदा असा लालसर भाजायचा आहे आपल्याला? हो, लालसर नाही, डार्क होऊ द्यायचा आहे थोडा. ओके. सो हा पेशन्सचा गेम आहे. आणि कांदा आम्हाला लालसर करायचा आहे. आम्ही कांदा छानपैकी लालसर होऊ देतो. आपला हा कांदा पण होत आलेला आहे. आता पुढे काय करायचं? तोपर्यंत आपण आता हे सगळे मसाले मिक्स करून घेऊयात. मी याला तोपर्यंत बाउल घेते. वा, खमंग मस्त झालेला आहे. त्यामध्ये दाण्याचा कूट घेतोय. जेवढा दाण्याचा कूट घेणार आहे तेवढाच तिळाचा कूट घ्यायचा. सारख्या प्रमाणात? सारख्या प्रमाणात घ्यायचा. थोडासा खोबरा किस. वाव, कांद्याचा तर खूप छान खमंग सुगंध येतो आहे. अगदी आपला कांदा झालेला आहे. मी गॅस बंद करू? बंद. हा. त्यात खसखस टाकली आहे. ही भाजून घेतलेली आहे आपण. अच्छा. मिरची पावडर. मिरची पावडर ऑफकोर्स आपल्या टेस्ट नुसार. जिरं पावडर. हळद अगदी थोडीशीच टाकायची, कारण कच्ची आहे सध्या ती. त्यात ओके. धने पावडर. एक टीस्पून धने पावडर टाकलेली आहे. हाफ टीस्पून जिरं पावडर टाकलेला आहे. तुम्ही टाका हलकासा गरम मसाला. आणि हलकासा गरम मसाला पिंच मध्येच टाकलेला आहे. सगळे मसाले अगदी थोडे आहेत, पण स्वाद त्याचा अनोखा आहे. मीठ चवीनुसार. येस. आता हा जो कांदा परतलेला आहे हा घालायचा आहे. थोडासा आपण हा ठेचलेला लसण पण घालणार आहे. अच्छा. ओके. आणि हा कांदा आता हा भाजलेला कांदा टाकणार आहेत. याचा स्वाद तेल नका पडू देऊ. तेल नाही का? आपल्याला तेलाशिवाय होत नाही. विदर्भातल्या माणसांना तेल असल्याशिवाय काही भाजी होत नाही. आणि वांग्याची भाजी म्हटलं की तेल हे आलं लागतच. बर, सगळं मिक्स करून घ्यायचं. मस्त लागणार आहे ते. हो. मसाले वांग्यांमध्ये जे सारण भरतो वांग्यामध्ये तेच सगळं आहे. अगदी बरोबर आहे.
मस्त मिक्स झालेला आहे. आणि कसं आहे ना, आई इकडे मसाला वगैरे करत असले की अगदी असं चमच्यात घ्यायचं आणि तो खाऊन पाहायचं. मीठ वगैरे सगळं बरोबर आहे की नाही ही जबाबदारी माझी आहे बरं. अच्छा. परफेक्ट आहे, एकदम छान मस्त झालेला. वाव, सगळे स्वाद त्याच्यात आलेले आहे. मस्त हा मसाला तयार आहे. आता आपण याचे वांगे बनवून घेणार. ओके, त्यासाठी जो डो भिजवला होता तो घेतोय. बर, तुम्हाला एक प्लेट पण लागेल ना? हो, मी देणार ती. त्याचे छोटे गोळे करून घ्यायचे. अच्छा, भरपूर वांगे होतात त्यात? भरपूर होतात. अच्छा, ओहो, मस्त नवीन कन्सेप्ट आहे नाही का, कणकेचे वांगे. म्हणजे कोणाला सांगितलं तरी ते आपल्या तोंडाकडे बघणार नसते की काय बोलते ही बाई कणकेचे वांगे केले म्हणे. पण अशा छान छान रेसिपीज आपण कुठे शिकतो तर शंखनाद प्रस्तुत खाद्य यात्रा या कार्यक्रमात, नाही का? हो. आणि आता याची तुम्ही पारी करणार? पारी करणार आणि त्यात ते सारण भरणार. बर, तेल लावून घ्यायचं थोडं. कसं असतं ना, किचनमध्ये काम करणाऱ्यांना खूप सारे प्रयोग, म्हणजे तिकडे चालत असतं. जेव्हा एखादी भाजी आपण तयार करतो किंवा एखादा पदार्थ आपण तयार करायला घेतो तेव्हा कसं तरी कधीतरी असं मनात येतं की याला हा फ्लेवर दिला तर, याच्यात हे स्टफ केलं तर, हो है ना, असं ते डोकं चालू असतं. आणि जसं मी आधी पण सांगितलंय की स्वयंपाकघर म्हणजे आपली खाद्य प्रयोगशाळा आहे आणि त्याच्यामध्ये आपण काहीही तयार करू शकतो, अगदी काहीही, आणि ते हमखास टेस्टी होणार. आणि त्याच्यामध्ये खूप सारे प्रयोग करण्यासारखे आहे, एक लॅबच आहे ती. आता याचं काय केलं, त्या प्रकारचे तयार करून घ्यायचे. अच्छा, याला वांग्याचा शेप दिला. हो, है ना, तुम्ही मोदकाचा दिला होता, मी त्याला वांग्याचा. वाव, देठ वगैरे छान झालेला आहे. हो, गोड दिसतात ती छोटी छोटी वांगी. मी पण करू? हो. तर आम्ही दोघी मिळून या प्रयोगशाळेमध्ये वांगी तयार करून घेतो. तुम्ही थोडा वेळ वाट बघा आणि आम्ही परत येणार आहे. असे छान वांगी आमची गुड गुड वांगी तयार झालेली आहेत. आणि आता पुढे काय करायचं आहे ते सांगा. आता एक कढई लागेल. बरं, आपण याची फोडणी तयार करून घेऊ. ओके, बरं, गॅस ऑन आणि कढई. आता याच्यामध्ये तेल घालायचं. याच्यामध्ये तेल घालायचं. बरं, वांग्याच्या भाजीला जसं भरपूर तेल असतं तसं घालायचं. तर्री आली पाहिजे. तर्री आली पाहिजे. नागपूरकर म्हणजे सगळे तर्रीवाले. बघा, पुरे बस पुरे. बरं, आता तेल गरम आपल्याला होऊ द्यावं लागणार आहे. तेल गरम होईपर्यंत मला आता एक छोटा बाउल लागेल. ओके ओके, हे सगळे मसाले आपण काढून घेऊया. अच्छा, कारण आपण याला फक्त याची फोडणी देतोय ना, लसणाची फोडणी देतोय. बरं, हे मसाले जळू नये म्हणून आपण आधी इथे मिक्स करू. ओके, तुम्ही घ्या मसाले, आपण त्याला मिक्स करू. आपलं तेल पण छान तापलेलं आहे. पण आता आपण तेलाला वाट बघायला लावू है ना. नेहमी आपण तेलाची वाट बघतो की ते गरम होईल आहे. म्हणजे हे जे सगळे मसाले आहेत, हळद, तिखट, धने पावडर, सगळं आपण एकत्र करतोय. बर, झणझणीत करताय का अजून? घ्या घ्या, विचार बदललेला दिसला मला तुमचा. हरकत नाही. मीठ, ओके, गरम मसाला. गरम मसाल्याशिवाय वांगी नाही, अपूर्ण आहेत. अपूर्ण आहे. घालू पाणी? पाणी थोडंस बस. आता याच्यामध्ये मोहरी द्या. मी मिक्स करते ते, तुम्ही घाला आता. मोहरी, जिरं,
आणि लसूण ठेचलेला जो लसूण आहे तो ठेचून ठेचून लसूण घातला की त्याची एक प्रत्येक भाजीचं वेगळं असतं. काही भाज्यांना आपण चॉप गार्लिक घालतो, चॉप लसूण घालतो, काहीला पेस्ट घालतो आणि काही भाज्यांना ठेचून घालतो. येस. आणि ही ऑफकोर्स ही आईकडून शिकलेली रेसिपी आहे. हलका ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये हे मसाले टाकू. ओके राईट. त्या बॉलला लागलेला मसाला आणि चमच्याला लागलेला मसाला अजिबात वाया जाऊ द्यायचा नाही. वा मस्त अरोमा आलेला, एकदम मस्त. आता पुढे हा पण तुम्ही मसाला इथे ठेवलेला आहे, त्याचं काय कारण? तो आपण नंतर वापरणार. आता हा थोडासा यात पाणी घालायचं. अच्छा. हे वांगे शिजतील इतकं पाणी यात घालायचं. बरं, हे तुम्हीच घाला, वांगी तुमची आहे. घाल. कारण आता ही रेसिपी मी तुमच्याकडून शिकलेली आहे, त्याच्यामुळे मी जेव्हा करील तेव्हा मला तो अंदाज येईल. वा. आणि आपण आता याच्यात मीठ वगैरे सगळं घातलेलंच आहे. बरोबर आहे. त्यामुळे आता याला एक उकळी आली. हा. त्यानंतरच ही वांगी टाकणार आहे. जर थंड यात टाकली तर ती फुटतील. बरोबर आहे. उकळी आल्यानंतरच वांगी घालायची आहे, अदरवाईज ते फुटतील. तर याला उकळी येऊ देण्याची आपण वाट बघूया. मस्तपैकी उकळी आलेली आहे. आणि आता आपण हे वांगे यात सोडूया. वाव. मी तर आज नक्की करणार आहे बाबा ही भाजी घरी गेल्यानंतर. आणि तुम्ही पण नक्की करून बघायची आहे ही भाजी आज घरी, रात्रीची भाजी. म्हणजे वांगी नाही, टोमॅटो नाही, हे नाही, काहीच घातलं नाही. काहीच नाही. भाजी पण नसलं की सुगंध सुटलेला आहे की येस, वांगे, वांग्याची भाजी. वा वा मस्त. आता याला सीमवर 10 मिनिट शिजू द्या. शिजू द्यायचं आहे. बरं. याला उकळी आलेली आहे आणि मी गॅस सीम करते आहे, म्हणजे त्याची फ्लेम मी लो करते आहे. आणि 10 मिनटं याला छानपैकी शिजू द्यायचं आहे. उघडायचं ना. आता 10 मिनटं झालेली आहेत. वाव. आणि ती वांगी पण मोठी झाली आहेत बरं का. वांगी शिजून तयार आहे. आता शिजून तयार झालेली आहे आणि ती फुलली पण आहे छानपैकी. वाव. आता जो हा आपला मसाला होता उरलेला वांग्यांमध्ये भरला आपण, तो आपण त्यात ओके 2 टेबलस्पून टाकू. अच्छा. खूप नाही घालायचा. त्या ग्रेव्हीलाही ती टेस्ट आली पाहिजे जी आतमध्ये सारण भरला आहे ती. अच्छा. त्यासाठी आपण तो घातलाय. बरं बरं. आणि आता आपली भाजी रेडी आहे. भाजी रेडी आहे, सर्विंग साठी काढू. येस. आमच्या कणकेच्या वांग्याची भाजी तयार आहे. मजेदार आहे खूप. मला तर खूप मजा आली आहे ही शिकायला. आणि ही तयार झालेली आहे आणि नेहमीप्रमाणे आम्ही त्याला छानपैकी प्रेझेंट करून तुमच्या पुढे लगेच येतो. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, बघत रहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. वाव. मस्तपैकी छान प्रेझेंट केलेले आहे तुम्ही वांगी, कणकेची वांगी. आणि ती मी आता फस्त करणार आहे. मस्त झालेली वांगी मी फस्त करणार आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला 100% आवडली असेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि ही तुम्ही रेसिपी घरी पण नक्की करून बघणार आहात याची सुद्धा मला खात्री आहे. आणि अशाच छान छान चमचमीत जुन्या नवीन रेसिपी बघण्यासाठी बघत रहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा, पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. चला तर मग मॅडम, तुम्ही इथं आल्यात आणि आम्हाला छानपैकी मस्त रेसिपी शिकवली, त्याबद्दल तुमचे खूप मनापासून आभार. आमची सगळ्या टीमतर्फे तुमचे आभार. आणि खरंच तुम्ही आम्हाला खूप छान रेसिपी शिकवली आणि आज आमच्या आजीची आईची पण आठवण तुम्ही आम्हाला करून दिली.
खूप मजा आली. मस्त. तुम्हाला आमच्या किचन मध्ये मजा आली का? मजा आली म्हटलं मला. रेसिपी शेअर करा. अशी मजा खूप जणांना येते रेसिपी शेअर करायला. आणखी तुमच्याकडे काही रेसिपीज असतील तर त्या आमच्याशी शेअर करायला तुम्ही इथे नक्की या. आम्ही तुम्हाला सारखं बोलवणार आहोत आणि तुमचं आम्हाला कोऑपरेशन हवं आहे. तर मंडळी आता मी तुमचा निरोप घेते. पुन्हा मी तुम्हाला भेटायला येणार आहे. तोपर्यंत नमस्कार. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला दही रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके. भाई खाने में जितना जरूरी होता है स्वाद उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य. और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. चार स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी ग्राउंडनट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रैन ऑयल. तो आज ही आजमाएं अपने जायके और स्वास्थ्य दोनों को. दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का. चले मामा जी घर चले 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 चले. सांस भी नहीं लेने दी यार. साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले? घर पे ही रुके. वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर. ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में. तो हवा और सेविंग्स दोनों टनटनाटन. तुली कॉलेज ऑफ होटल मॅनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी. या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाची डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून L2 डिप्लोमा. सोबत मिळवा भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी. शिका आणि कमवा एकाच परिसरात कॉलेज सोबत 5-स्टार कॅटेगरी हॉटेल मध्ये ट्रेनिंग करण्याची संधी. हॉस्टेल सुविधा उपलब्ध. एवढेच नाही कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप. अधिक माहिती करिता संपर्क करा. इंस्टाग्राम आणि फेसबुक ला अवश्य भेट द्या.